नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. तर आज मी तुम्हाला सालीसहित मुगाच्या डाळीचं वरण कसं करायचं ते दाखवणार आहे. मी इथे एक वाटी सालीसहित मुगाची डाळ घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 6-7 कढीपत्त्याची पानं, 2 चिमूट हिंग, 1/2 छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ लागणार आहे. थोडी कोथिंबीर घेतली वाटण्यासाठी, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी. ओलं खोबरं आहे, तुम्ही वाळलेलं खोबरं वापरलं तरीही चालेल. आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये 2 लाल मिरच्या आहेत, ओल्या मिरच्या आहेत ते लाल, आणि 4 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतल्या आहेत. सगळ्यात आधी ही डाळ आपण कुकरला शिजवून घेऊयात. मी कुकर घेतला आहे, कुकरमध्ये ही मुगाची डाळ काढून घेतली आहे. आणि आता ही मुगाची डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. एक वाटी डाळ आहे, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्याला डाळ एकदम मऊ शिजवून घ्यायची आहे. डाळीमध्ये मी हळद मीठ काहीही घातलेलं नाही. आता मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवणार आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलंय. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊया. कोथिंबीर घेतली आहे, लसूण, खोबरं आणि मिरच्या. पाणी न घालताच आपल्याला हे थोडंसं जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाणी न घालताच मी हे वाटण करून घेतलेलं आहे. आपल्याला असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. कुकरचे 4 शिट्ट्या करून मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे. छान मऊ शिजली आहे डाळ. आपल्याला अशीच डाळ शिजवून घ्यायची. आता आपण डाळीला फोडून देऊयात. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालते. जिरे मोहरी तडतडले, त्यात मी टेचलेलं लसूण घालते. त्यातच आपल्याला हिंग घालायचंय, कढीपत्त्याची पानं, हळद घालूया आणि हे जे वाटण करून घेतलेले आपण ते घालायचे आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं 1 मिनिटभर. 1 मिनिटभर मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आहे. आता ह्यामध्येच मी टोमॅटो घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला वरण किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या अंदाजे आता पाणी घालायचंय. मिक्सरच्या भांड्यात सुद्धा मी थोडं पाणी घातलं होतं आणि वरतून मी 1 ग्लासभर पाणी घातलंय. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही मुगाची डाळ मी साधारण 5 ते 6 मिनटं चांगली उकळून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. छान गरमागरम असं सालीसहित मुगाच्या डाळीचं वरण आपलं तयार करून झालेलं आहे. हे वरण आपण भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो. थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीसोबत हे वरण खूप छान लागतं, नक्की करून पहा. आता मी वरतून थोडी कोथिंबीर घातली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.